कसे आहात मंडळी? मजेत ना? असायलाच पाहिजे. मंडळी, पाऊलवाट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण जातोय आगेटीवरचा परिसर बघायला. आमची गावची मंडळी आगेटी, रहाट, धरण परिसर, महाल, असे जे आमचे गावाशेजारील जंगलातील भाग आहेत ते त्यांना माहिती आहे. आगेटीवरचा परिसर, याच्या आधी एक 10-15 वर्षापूर्वी नाचणीची खूप मोठी शेती होती इथे. पण आज या 10-15 वर्षामध्ये जंगली जनावरांचा, थोडक्यात वांदरांचा जास्त त्रास झाल्यामुळे लोकांनी ती शेती सोडून दिली. नाहीतर बघायला गेलं तर आगेटी आणि राठीवर खूप मोठ्या प्रमाणात नाचणीची शेती व्हायची आणि खूप प्रमाणात नाचणी व्हायची सुद्धा, लोक करायची सुद्धा. एकाएकाकडं जवळजवळ 10 ते 15 रोपं असायची. म्हणजे आमच्याकडं नाचणीच्या शेतीला रोपं म्हणतात आणि अशी रोपं असायची. पण आता सध्यस्थितीला म्हणजे 1 ते 2 असतात रोपं, एवढी शेती कमी झाली. आणि ती शेती आता आज ओसाड आहे. आज तिथे काहीच कोणत्याच प्रकारचं पीक निघत नाही. करायला गेलं तर बरंच काय होऊ शकतो, पण जंगली जनावरं म्हणजे वांदरांचा त्रास सुरू झाल्यापासून म्हणजे काहीच ठेवत नाहीत थोडक्यात वांदर नाचणी. म्हणून लोकांनी ती नाचणीची शेती सोडून दिली. परंतु आज आपण ती ओसाड शेती आणि तिथला निसर्गरम्य परिसर बघणार आहोत. तर आज वेळ काढून थोडंसं आलो आहे, बघूया आपण आगेटीवरचा परिसर आणि आगेटीवरची पायवाट. या पाऊलवाटेने आपण चालत आहोत, पाऊलवाट बघूया आपण एकदा. मंडळी, ह्या इथे पूर्णपणे नाचणीची शेती होती. आता ह्या पाट्या ओसाड आहेत. नाचणीच्या शेतं जे असतात त्यांना आम्ही पाट्या म्हणतो आमच्याकडे. तर त्या पाट्या पूर्णपणे ओसाड आहेत. तर इथे कोणत्याच प्रकारची शेती होत नाही. सध्या इथे गुरं चारली जातात, फक्त चरायला येतात इथे. बाकी सगळी जागा मोकळी आहे.
परिसर बघताना आमचे शेजारी भालचंद्र पैर दगडकाम करत असताना दिसले। थोडीशी आपण त्यांच्याकडे माहिती घेऊया की दगडकाम कशा पद्धतीने केलं जातं। मला तिथे चूल बनवत आहेत, चुलीचा कारखाना आहे थोडक्यात त्यांचा छोटासा, अशा पद्धतीनं ते चुली बनवत असतात। तर आपण थोडीशी त्यांच्याकडे माहिती घेऊया कशा पद्धतीनं ते चूल बनवतात। आज अनेक वर्ष ते चूल बनवण्याचं काम करतात। ते आमच्या शेजारी लोक कुठून कुठून म्हणजे येतात त्यांच्याकडनं चूल बनवण्यासाठी, चूल नेण्यासाठी। तर बघूया आपण त्यांची त्यांच्याकडनं माहिती घेऊया थोडीशी। कॅमेरा इरांकडं वळवतो आहे, त्यांच्याकडनंच आपण पूर्णपणे माहिती घेऊ की कशा पद्धतीनं हातगड काढला जातो आणि कशी त्याची तोड केला जातो आणि कशी ती चूल बनवली जाते त्याची पूर्णपणे माहिती पण त्यांच्याकडनं घेऊ। सुरुवातीला दगडाच्या भोवताली पूर्णपणे खड्डा मारला जातो, मारून झाल्यानंतर दगडाच्या चिन्ह्या दिल्या जातो, चिन्ह्या दिल्यानंतर सारखा दगड फुटल्यानंतर काढल्यानंतर ते दगड बाहेर काढून त्याला चौकरी केला जातो। बरं पैर तो दगड आपण कुठं काढतो आपण बघू शकतो दगड हा ते खाणावर जातो। चालेल ठीक आहे बघूया आपण। आम्ही मंडळी ती खाण बघतोय दगडाची, हा तो दगड कुठून काढला जातो। तर मंडळी हीच खाण आहे, खाणीतून सांगतीलच आपल्याला कशा पद्धतीने दगड काढला जातो। तर जरा खान बघून घ्या तुम्ही कशा पद्धतीने असते, सांगा कसं खाणीतून दगड काढला जातो आणि त्याची चूल कशी बनवली जाते। दगडाच्या भोवताली पूर्ण गोल खोदला जातो आणि त्याला चिन्ह्या दिल्या जातात, चिन्ह्या दिल्यानंतर त्याला चुलीचे माप पाहिजे ते पद्धतीचा ओंडा त्याचा तयार केला जातो आणि त्याला कोराडीच्या सहाय्याने आणि काटकोनाच्या सहाय्याने चौकडी घडवला जातो। अशा पद्धतीने दगड थोडक्यात बनवला जातो, बनवायला घेतलेले आहे जाऊन पूर्णपणे माहिती घेऊ। वंडा केल्यानंतर मध्यंतरी खोदकाम केला जातो, तुझीला जो आत्ता खड्डा पाहिजे असा या पद्धतीने केला जातो आणि ही दगड पूर्णपणे अशी उलटी करून त्याला मध्ये दोन मंगाले काढले जातात, दोन्हीकडे दोन होल पाडले जातात। होल पाडून झाल्यानंतर त्याला चौकरी घडून पुन्हा त्याला मंगाले काढल्या जातात आणि मंगाले काढून त्याला बारीकीचं कटापटी काम आहे, नंतर त्याला तोंड पाडला जातो, त्यानंतर ते चूल पूर्णपणे होतात। बरं या चुलीची थोडक्यात किंमत किती असणार आहे पैर साहेब? आता तरी पण आम्ही स्वस्तामध्ये देत असतात कारण त्याने चुली घडवण्याचे 3 दिवस जातात। ओके, खाण्यातून दगड काढल्यापासून याला 3 दिवस गळत जातात। बरोबर, आपल्याच लोकांना स्वस्ती पडायची स्वस्त मिळावी, हा त्याच्याने 1,500 मध्ये एक चूल दिली जाते। बरोबर, तसं बघायला गेलं तर 1,500 म्हणजे काहीच प्राइस नाहीये मेहनतीच्या याच्याने बघायला गेलं तर। त्याची आपण सिमेंटची जरी चूल बनवायला गेलो तरी त्याच्यापेक्षा जास्तही खर्च येऊ शकतो। तर ही टिकाऊ आणि जांभ्या दगडाची चूल खूप टिकाऊ असते आणि बरेच वर्ष टिकते ती आणि शोभिवंत पण असते, है ना? जांभ्या चुलीचे आपल्याला फायदे काय असतात? आपण जांभी चूल जर का बसवली घरात तर जांभी चुलीचा फायदा म्हणजे कमी फाटी लागतात आणि दुसरी गोष्ट जास्त टाइम ही चूल गरम राहतो, काय चुलीतली फाटी विजाली तरी त्यावर काही वस्तू थोडी तरी गरम होऊ शकतो। गरम बरोबर, थोडक्यात म्हणजे आपल्याला इंधन कमी लागतं म्हणजे लाकूड फाटा जो आपण वापरतो लाकूड फाटा कमी लागतो। कमी लागतो, बरोबर। आता इथे तयार चूल तर नाही आहे पण तयार जी चुली जे आहेत ते त्यांच्या घरी आहेत, म्हणजे त्यांचं घर आहे आमच्या शेजारीच घर आहे। तर त्या चुलींचं मी या ब्लॉगमध्ये समाविष्ट करेनच, त्याची व्हिडिओ थोडीशी टाकेन खाली मी। पण कोणाला जर का पाहिजे असतील ह्या चुली तर या ब्लॉगमध्ये पैर भालचंद्र पैर यांचा मी नंबर ॲड करतो आहे। पैरांनी त्यांचं काम आता थांबवलेलं आहे पण त्यांनी जाताना ना चुलीच्या ह्या दगडामध्ये थोडंसं पाणी ओतून गेलं। पाणी याच्यासाठी त्यांनी ओतलं, त्यांनी सांगितलंय की उद्या ज्यावेळेस ते लोक येतील ते पैर खोदकाम करायला तेव्हा या पाण्यामुळे थोडंसं दगड आहे ना आतून थोडं नरम झालेलं असणार, त्याच्यामुळे त्यांना खोदकाम करायला बरं पडेल याच्यासाठी त्यांनी थोडंसं पाणी ओतलं। तर मंडळी ॲक्च्युली यांचा ब्लॉग आपण वेगळा करणार होतो पण अनायशा ते आगीटीवर येताना दिसले तर म्हणलं याच ब्लॉगमध्ये त्यांचा समाविष्ट करूया आपण, या अर्थानं त्यांचा आपण याच्यामध्ये या ब्लॉगमध्ये समाविष्ट केलेला आहे। तर त्यांनी ज्या बनवलेल्या चुली आहेत
त्या त्यांच्या घरी आहे. तर त्या बनवलेल्या चुलींचा फोटो किंवा थोडीशी व्हिडिओ आपण याच्यामध्ये ॲड करूच, कारण त्यांच्या घरी बऱ्याच चुली काढलेल्या आहेत, बरेचसे लोक न्यायला येतात. ॲक्च्युली अगेडीवर खूप लेट आलो आहे, म्हणजे खूप संध्याकाळ झाली आहे. थोडंसं दुपारी आलो असतं तर निसर्ग अजूनच खुलून दिसला असता. आता थोडासा अंधार पडत आला आहे, त्याच्यामुळं थोडंसं डार्कनेस पण आहे व्हिडिओमध्ये, तरीसुद्धा ठीक आहे. आणि मंडळी हा असा परिसर आहे, पूर्ण ओसाड परिसर आहे. आता सध्या इथे काही लोकांची आंब्याची बाग आहे पलीकडे, आंब्या काजूची. त्या व्यतिरिक्त इथे कोणताच असा पीक नाही आहे. गेल्या 20 वर्षामध्ये अशी जागा उसाड आहे, नाही आहे. पण बघताय हा काजू या निसर्ग सायक्लॉनमध्ये पडला आहे. तसंच इथे काजू पडलेला आहे. खूप मोठी मोठी झाडं पडली या निसर्ग सायक्लॉनमध्ये. हा इथे खूप मोठा झाड, बड़ा झाड पडलेला आहे. आपण जाऊया तिकडे. मागच्या वेळेस आलेलो मी इकडे थोडासा फेरफटका मारायला, त्यावेळेस पाहिलेला की कितीतरी मोठा वड, हा वड अशा जागी पडला आहे की जो रस्ता आहे, जो जंगलात जाण्याचा दांड म्हणतो रस्ता, तो रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला आहे. लोक आता ह्या नाचणीच्या पाठ्यातून येतात, इकडून जातात. हा पूर्णपणे रस्ता असा आहे ना, पूर्ण ब्लॉक झालेला आहे. म्हणजे आता हा कधी काढला जाईल आणि कधी हा रस्ता चालू होईल सांगता येणार नाही, कारण खूप मोठा झाड आहे हा. बराचसा काढल्याशिवाय पर्याय नाही, तो लवकर काढलाही जाणार नाही कारण खूप मोठा आहे. निसर्गरम्य वातावरण आहे इकडे मंडळी, मस्त वाटते. एकदम वाटते इथे मस्त बसावं छानपैकी, आणि 2-3 तास इथेच असेच घालवावे, कारण हिरवळ पाहिली की सगळ्यांचंच ते मन असं खुलून जातं या हिरवळीवर. नाहीतर हल्ली हिरवळ कुठे बघायला मिळत नाही पावसाव्यतिरिक्त. मंडळी ही समोर जी दिसते ती आमच्या गावातील म्हात्रे आहेत, काजूची बाग आहे. आणि त्याच्याच बाजूला म्हणजे चुलते नारायण मांदाडकर, मांदाडकर यांची काजूची बाग आहे. अगेटीच्या परिसरातून खाडीचा भागसुद्धा खूप जबरदस्त दिसतोय. जो समोरचा डोंगर दिसतोय तिकडे पापऱ्यापासून पुढची जी गावं आहेत, माझगाव वगैरे, वाशी, माझगाव,
अशी अनेक गावं आहेत तिकडे, तिकडचा भाग दिसतोय आणि खाडी परिसर सुद्धा दिसतोय आपल्याला. थोडासा झूम करू आपण. हा मस्त दिसतोय, हे पूर्ण खाडी परिसर आहे. हा समोरचे गावं सुद्धा दिसतात थोडी थोडी दुसर दुसर, छान वाटते एकदम बघायला. अशा पद्धतीचं वातावरण आहे इकडचं. संध्याकाळ झाल्यामुळं डार्कनेस पण आहे व्हिडिओमध्ये, पण ठीक आहे. इच्छा होती की आपल्या परिसरामध्ये फिरायला जायला पाहिजे आवल्या वेळात. आज असंच अचानक मूड झाला आणि म्हणलं जाऊया अगिटी परिसर बघूया आणि आपल्या मंडळींनीसुद्धा दाखवूया. मंडळी, ह्या अगिटी परिसरामध्ये आपण फेरफटका मारलेला आहे. चांगलं सौंदर्य आहे ते, तर हा सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. आमची गावची मंडळी तर अगिटी हा परिसर जाणून आहेत, बाहेरची मंडळी जे कोणी बघते आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार. मंडळी हेच थांबतो, पुन्हा एकदा भेटूया नवीन अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत